आयशानगर परिसरात रस्ता कंक्रीटीकरण कामाचे शुभारंभ वार्ड क्रमांक एकोणीस आयशानगर परिसरात नगरसेवक अब्दुल करीम मच्छीवाले यांच्या मनपा निधीतून रस्ता कंक्रीटीकरण कामाचे जमियत उल्मा या संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मुफ्तई कासिम जिलानी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी परिसरातील नगरसेवकांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वार्ड क्रमांक एकोणीस आयशा नगर परिसरात गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून रस्त्याची मोठ्या प्रमाणात समस्या होती आणि यामुळे परिसरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे परिसरातील नागरिकांना या रस्त्यावर ये जा करण्यासाठी देखील मोठी कसरत करावी लागते आणि ही समस्या लक्षात घेता परिसरातील नगरसेवक अब्दुल करीम मच्छीवाले यांनी पाठपुरावा करून निधी मंजूर करून देत आज मंगळवारी रोजी रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचे शुभारंभ केले आहे यावेळी नगरसेवक अब्दुल करीम मच्छीवाले मुख्तार मनसुरी मुफ्ती कासिम जिलानी यांच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आज काही वर्ष आयशा नगर के जो उनके रास उन रास्तों का काम नहीं हुआ था लेकिन आज बहुत खुशी की बात है कि इस वार्ड वार्ड नंबर 19 के नगर सेवक करीम मच्छी वाले और उनके भतीजे मुख्तार मंसूरी इन लोगों की कोशिशों से आज यहाँ पर रास्ते का जो संग बुनियाद उद्घाटन हुआ है मुफ्ती कासिम जीलानी के हाथों और मैं उम्मीद करता हूँ और उसी लिए मैं इन सब का शुक्रिया भी अदा करता हूँ दोनों नगर सेवक का कि भाई उन्होंने एक पहल करके इस मोहल्ले के रास्ते की जो तकलीफ थी उसको दूर करने की कोशिश की है इसके लिए मैं इन सब का शुक्रिया अदा करता हूँ